बॉलिवूडसह मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. नुकतीच त्याच्या तब्येतीबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रेयस वेलकम टू जंगल या चित्रपटाचं शूटिंग करत होता. ते संपवून तो घरी आला असताना ही घटना घडली असल्याचं म्हटलं जात आहे. शूटिंगनंतर घरी येताच त्याला अस्वस्थ वाटत असल्याचं त्याने पत्नीला सांगितलं. त्यानंतर त्याला लगेच अंधेरीमधील बेलव्ह्यू या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आली. रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आल्यामुळे मोठा धोका टळला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास श्रेयसची एंजिओप्लास्टी करण्यात आली, त्यामुळे त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. पण तरीही विश्रांतीसाठी आणखी काही दिवस त्याला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्याच्या तब्येतीची बातमी कळताच अनेक चाहत्यांनी काळजी व्यक्त केली. अशातच अभिनेत्याची पत्नी दीप्ती तळपदेने यासंबंधित सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने असं म्हटलं आहे की माझ्या पतीची तब्येत बिघडल्यानंतर तुम्ही दाखवलेली काळजी, प्रेम व प्रार्थनेसाठी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. मला हे सांगताना अतिशय समाधान वाटत आहे की श्रेयसची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे आणि काही दिवसातच त्याला डिस्चार्ज मिळणार आहे. या दरम्यान डॉक्टरांनी वेळेवर तातडीने केलेल्या मदतीसाठी व त्यांनी दाखवलेल्या कौशल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. तसेच तुम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हा दोघांना संकटाशी सामना करायचं बळ मिळत आहे. दरम्यान तिने शेअर केलेल्या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्सद्वारे श्रेयसच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. अनेक कलाकारांनीही यावर कमेंट केली आहे. अभिनेत्री रेशम टिपणीसने काळजी घे, श्रेयसला लवकर बरं वाटेल, गणपती बाप्पा त्याची काळजी घेत आहे असं म्हटलं आहे. तर अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही श्री स्वामी समर्थ अशी कमेंट केली आहे. तसेच श्रेयसच्या अनेक चाहत्यांनीही कमेंटद्वारे त्याच्या तब्येतीबाबत प्रार्थना व्यक्त केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.